सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पहिल्या सेशनमध्ये हडप्पा संस्कृतीच्या आर्थिक तंत्राविषयी चर्चा केली, त्याचबरोबर त्या संपूर्ण समुदाय असणारे जे धार्मिक संकल्पना आहे, धार्मिक घटक आहे, त्याविषयी सुद्धा आपण एक चर्चा केली. आता आणखी यामध्ये एक महत्त्वाचा घटक जो आहे तो संपूर्ण या हडप्पा संस्कृतीला समजून घेण्यासाठीचा खूप आवश्यक असा घटक आहे, तो म्हणजे सांस्कृतिक मुद्दा या संस्कृतीने निर्माण केलेला. तर आपण जेव्हा संस्कृती कशाला म्हणतो की एखादा समाज असतो, हा समाज जो आहे हा आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा जेव्हा कम्प्लीट होतात, पूर्ण होतात, त्याच्यानंतर काही महत्वाची वैशिष्ट्ये जी आहेत ते निर्माण करतो. जसं भाषा आहे, जशी लिपी आहे, जसं पोशाख आहे, त्याच नंतर काही नीतिनियमांचं पालन ते करत असतात. तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं. काही सण उत्सव जे आहेत ते सगळं याच्यामध्ये येतं की जे इतर समुदायापासून त्या समुदायाला वेगळं करतं. म्हणजे काय, तर उदाहरण म्हणून द्यायचं तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपला महाराष्ट्रीय समाज जो आहे, मराठी लोक जे म्हटलं जातं हे गुजराती लोकांपेक्षा वेगळे असतात, ते राजस्थानी लोकांपेक्षा वेगळे असतात, ते दिल्लीतल्या लोकांपेक्षा वेगळे असतात. तर हे सगळं तुम्ही बघा, हे उदाहरण मी सोपं त्यासाठीच दिलं की मराठी लोक गुजराती लोकांसारखे नाही, गुजराती लोक मराठी लोकांसारखे नाही, गुजराती लोकांची भाषा, पेहराव, अन्न, पोशाख घालण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्यांचे रिलिजियस ऍक्टिव्हिटीज जे आहेत, रीतिरिवाज, हे सगळे वेगवेगळे असतात. तर असं प्रत्येक धर्माचं, प्रत्येक धर्मातल्या जातीतल्या समुदायातल्या लोकांचं वेगवेगळं असतं. तर तसंच हे कसं जन्माला येतं की जो समाज त्या प्रदेशामध्ये राहतो, एका भूप्रदेशामध्ये राहतो, तो कुठल्या ना कुठल्या अशा वैशिष्ट्याला तिथे महत्व देत असतो की जेव्हा तिथे निर्माण करत असतो, जन्म देत असतो, की जे इतरांपेक्षा वेगळे राहतं. तर मग हडप्पा संस्कृतीमध्ये त्या कालखंडामध्ये काय वेगळेपण होतं, यासाठी या समाजाने कोणत्या सांस्कृतिक घटकांना तिथे जन्म दिलेला होता, हे आता आपल्याला स्लाइडद्वारे बघायचं आहे. आणि ते या आर्थिक आणि धार्मिक तंत्राच्या संपूर्ण घटकांप्रमाणेच खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आपल्याला ते बघणं आवश्यक ठरतं. तर इथे तुम्ही लक्षात घ्या की जसं धार्मिक घटक वेगळं आहे, तसं सांस्कृतिक घटकातले मुद्दे सुद्धा इथे वेगवेगळे येतात. तर या सांस्कृतिक जीवनाचे ठळक मुद्दे आपण बघतोय, तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे पोशाख, म्हणजे परिधान. तर या कालखंडातले लोक कोणत्या कपड्यांना तिथे महत्व देत होते, तर सुती व लोकरी वस्त्रे तिथे निर्माण झालेली होती. लक्षात घ्या, बघा पोशाखामध्ये प्रत्येक कल्चर हे वेगवेगळं राहतं. आपलं भारतीय कल्चर प्रत्येक समाजाच्या दृष्टिकोनातून वेगळं आहे, तर तिकडे फॉरेन कल्चर जे आहे, युरोपियन कल्चर हे वेगळं आहे. तशाच पद्धतीने या हडप्पा संस्कृतीचे लोक जे आहेत ते कोणत्या इथे याचा कपडा घालायचे किंवा वस्त्र घालायचे, तर ते आहे सुती व लोकरी वस्त्रे. कापसाचा शोध जसं मी म्हटलं की हडप्पा संस्कृतीने लावलं, त्यामुळे सुती कापडचा वापर तिथे होत असावा हे तर 100% आहे. आणि त्याचबरोबर लोकरी वस्त्रे सुद्धा इथे वापरण्यात आलेली होती असं काही पुराव्यावरून दिसून येतं. तर काही उत्खनन करत असताना लोकरी सारखे धागे जे आहेत ते सापडले, त्यावरून सुद्धा हे आहेत, त्यानंतर त्याबरोबर सुया सुद्धा सापडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे बऱ्याचशा प्रमाणामध्ये जर म्हणायला जाऊया तर सुती वस्त्रोद्योग जो आहे तो चांगलाच फ्लरिश झालेला होता, म्हणजे चांगला विकसित झालेला होता असं लक्षात येईल. तर तुम्हाला एका मी एका साधूची मूर्ती दाखवली होती, की साधू म्हणूया किंवा ब्राह्मण म्हणूया किंवा त्या व्यक्तीची मूर्ती दाखवली होती, ज्याने स्वतःभोवती एक अशी चादरी सारखं एक किंवा शाली सारखं असं परिधान केलं होतं, ज्यावर फुले फुले काढलेलं होतं. तुम्हाला मी दाखवलेलं आहे ते तुमच्या लक्षात असेल. तर हा जो व्यक्ती आपल्या अंगभोवती जे गुंडाळतोय आणि त्याच्यावर फुला फुलांचं एक डिझाईन त्यांनी दिलं आहे, यावरून तुम्हाला लक्षात येईल की जर यांना फक्त कपडे घालण्याचा सेन्स असता तर त्यांनी साधे कपडे सुद्धा घातले असते. पण कपड्यांवर जेव्हा तुम्ही कलाकुसर करता, डिझाईन करता, त्यावरून लक्षात येतं की तुमचा सौंदर्य दृष्टिकोन, तर हा सौंदर्य दृष्टिकोन सुद्धा या लोकांनी निर्माण केलेला होता हे लक्षात येईल तुमच्या. तर विविध कपडे जे आहेत, परिधान कावर करतो आपण कारण की विविध कपडे जे आजच्या कालखंडातले कपडे आहेत ते विविध वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या याचे असतात, तर किती आकर्षक दिसू आपण त्या प्रक्रियेतून ते असतात. तर इथे सुद्धा जर म्हणायला जाऊया तर सिंधू संस्कृती लोक, हडप्पा संस्कृती लोक जे आहेत हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालेले होते आणि त्यांनी स्वतःला एका व्यवस्थित अशा वेल कल्चर्ड
सुसंस्कृत अशा समाजामध्ये ढाळत असताना पोषकांना तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. तर इथे सुती व लोकरी वस्त्र उत्खननात सापडले त्यावरून हे लक्षात येतं की पोषाखाला तिथे महत्त्व होतं. त्यानंतर अलंकार, तर अलंकाराचे तर विविध पैलू जे आहे मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेले होते म्युझियम्समधल्या, की ज्यामध्ये होते मातीचे मणी होते, लाकडाचे सुद्धा त्यामध्ये अलंकार होते, सागरामध्ये जे गोटे सापडतात किंवा नदी किनारी जे शंखशिंपले सापडतात हे सुद्धा त्याचा एक भाग होते. काही तुम्हाला जंगली वनातले काही छोटे खाणी जे लाकूड आहेत छोटे खाडे ते सुद्धा त्यांचे अलंकार बनलेले होते. आणि या संपूर्ण आधारे त्यांनी आपले अलंकार बनवले होते. आता हे जे आहे निसर्गातच उपलब्ध होणार आहे, म्हणजे मातीचे मणी घ्या किंवा लाकूड घ्या, सागरी गोटे घ्या, शंख शिंपले घ्या, हे निसर्गातच असतात. पण या निसर्गातील उपलब्ध वस्तूंना आपण आभूषणामध्ये जेव्हा परिवर्तित करतो तेव्हा ती गोष्ट राहते महत्वाची. नाहीतर कोणताही गोटा आपल्याला दिसतो, म्हणजे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कुठला ना कुठला दगड तुम्हाला दिसतो, तर त्या दगडाला आपण कधी तुच्छतेची वागणूक देत असतो, म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्या दगडावर जर एखादी आकृती कोरलेली असेल किंवा त्या दगडाला वेगळा रंग असेल तर तो कसा आकर्षित करतो आपल्याला, तर हे जसं वेगळेपण त्यामध्ये आहे तेव्हा तुम्हाला ही दृष्टी येते की याच्यावर काहीतरी वेगळेपण आहे. म्हणजे ही जी दृष्टी जी निर्माण झालेली आहे अलंकार जे करण्यामागची, ही भूमिका खूप महत्वाची आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांच्या प्रक्रियेत. तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना अलंकार घालण्याचे आयडिया आली ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला दृष्टिकोनाच्या प्रक्रियेमध्ये बघावी लागेल. तर हे बघत असताना तुम्हाला मग हे सगळं अलंकार दिसून येतात, मातीचे, लाकडाचे, सागरी गोट्याचे, शंख शिंपल्याचे, आणि त्यासाठी त्यांनी मोठमोठ्या सुया दाभण सारख्या बनवलेल्या आहेत आणि मोठी इंडस्ट्री त्यांनी फॉर्म केली होती मागल्या पिपडीत मध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे. त्यानंतर यांनी काही कास्य धातूंची पदके सुद्धा निर्माण केली आहे, मेडल्स आपण म्हणूया. कास्य म्हणजे कॉपर जो आहे त्याचा शोध त्या संस्कृतीतील लोकांना लागलेला होता, त्यामुळे कास्य संस्कृती त्याला सुद्धा म्हणतात, म्हणजे ताम्र ज्याला आपण म्हणतो, सॉरी ताम्रपाषाण संस्कृती ज्याला म्हणतो, तांब्याचा शोध आपण म्हणूया कास्य या प्रक्रियेत. तर ताम्रपाषाण संस्कृतीच्या दृष्टिकोनातून कॉपर जे आहे हे खऱ्या अर्थाने जेव्हा पुढे येतं तेव्हा त्याचा सुद्धा उपयोग यांनी या अलंकारामध्ये केला. तर इथे ही दृष्टी फार महत्वाची आहे की कॉपरचा सुद्धा वापर त्यांनी केलेला आहे. तर कॉपर हा तेव्हाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने वापरला गेला तसं ते आजच्या चांदीच्या प्रमाणे वापरला त्याला महत्व होतं असं लक्षात घेऊया. कारण की सोन्याचा शोध तर इतका काही तिथे लागलेला नव्हता आणि सोनं मिळायचं सुद्धा नाही त्या काळात एवढं, तर कॉपर मात्र तिथे भेटायचं. तर ताम्रपाषाण संस्कृती असल्या कारणाने दगडासोबत तांब्यांचा वापर सुद्धा यांनी अलंकारात केला आणि याद्वारे त्यांनी विविध अलंकार जे आहे ते बनवले. सध्या कॉपरचे ऑर्नामेंट जे आहे दागदागिने आहे ते कोण वापरतो? ज्याची परिस्थिती चांगली नसते तो वापरतो, आणि ज्याची परिस्थिती चांगली असते तो कोणते वापरतो? तो सोन्याचे वापरतो, तो मोठमोठ्या मण्यांचे वापरतो, म्हणजे हिरे मोत्यांचे वापरतो. पण तेव्हाच्या कालखंडातला जो एकूण धातूचा शोध जो आहे तो कॉपर पर्यंत मर्यादित असल्या कारणाने त्या लोकांनी कॉपरचा सुद्धा उपयोग तिथे केला. तर म्हणूनच मी म्हटलं की आज जसं सोन्याला महत्व आहे तसं महत्व त्या कालखंडामध्ये या ताम्रपाषाण अर्थात कास्य धातूला होता. तर याचे सुद्धा त्यांनी काही मेडल्स बनवले. तर तुम्ही बघू शकता की तो जो पुरुष साधू पुरुष मी दाखवला त्याच्या हाताला म्हणजे त्याच्या संपूर्ण एक मेडल लागलेलं होतं, ते बांधलेलं होतं, मेडल लागलेलं असं दाखवलेलं आहे. तर कदाचित तसे पदकं जे आहेत ते सापडलेली आहेत आणि ही पदके स्वतःच्या हाताला बांधणे किंवा गळ्यात बांधणे त्याचा अलंकारासारखा वापर करणे हे त्या कालखंडामध्ये सुरू झालेलं तुम्हाला दिसून येतं. तर असे कास्य धातूचे पदके त्यांनी या कालखंडामध्ये निर्माण केली. त्यानंतर या लोकांचा आहार काय होता? तर सामान्य पद्धतीने जे साक्ष्य पुरावे सापडलेले आहेत त्यावरून काय आहे तर दूध आहे, फळे आहेत, मांस मासे तर असतीलच आणि तांदूळ व गहू बघा या दोन पिकांचा तिथे सगळ्यात जास्त वापर होत होता हे लक्षात. आणखी एक आहे ते म्हणजे जवार जो आहे ते तिथे सापडलेलं आहे. तर ज्या प्रक्रियेमध्ये हे सापडलं जातं तसं आज जसं विविधांगी अन्न आपल्याला सापडतं तसं नाही, पण यांची मुख्य सेवन करण्याचे जे धान्य होते ते तांदूळ होते, गहू होते. इथे कापूस जो आहे तो आहारामध्ये येत नाही पण तो परिधानामध्ये येतो, ठीक आहे.
इथे दूध जे आहे ते व्यवसाय पशुपालन करत असल्या कारणाने मिळत असेल. फळे जे आहेत त्याचे सुद्धा काही उदाहरण भेटलेले आहेत, पण हे फळं नेमकी कोणती असावी काय असावी याविषयी जास्त बोलता येणार नाही. पण मांस व मासे जे आहेत ते निश्चितच ते खात होते, तर अशा पद्धतीने त्यांचा हा आहार होता. केशभूषा जे आहे, तर केशभूषा मी तुम्हाला त्या पुन्हा त्या साधू पुरुषाची दाखवली की कशा पद्धतीने ते करत होते. तर लांब केस वाढवण्याची तिथे एक प्रथा असावी, आणि ते लांब केस जे आहेत ते कापडाच्या रिबिनने बांधले जात होते. एक जी नर्तकीची मूर्ती मी तुम्हाला दाखवली, त्या नर्तकीच्या मूर्तीने स्वतःचे केस जे आहेत त्याचा तिला मागे घेऊन एक गोंडा त्याचा मळला होता आपल्या केसांचा मोठा, आणि म्हणाला जाऊया तर काही पिन्स तिने तिथे वापरलेल्या होत्या बांधण्यासाठी तिला. तर अशा पद्धतीने केशभूषा जी आहे ती होती. तेव्हाच्या त्या मूर्तीवर पुरुषाच्या दाढी आहे पूर्ण अशी कट साईज केलेली, तर दाढी सुद्धा ते ठेवत असावे. तर हे सगळं जे आहे हे बघून आपल्याला किमान सांगता येतं. तर अशा पद्धतीने केशभूषा जी आहे ती वेशभूषेप्रमाणेच फार महत्वाची राहते. त्यानंतर नृत्य हे तिथलं एक संस्कृतीचं साध्य असावं असं म्हणलं होतं. आता या नृत्याचं साक्ष काय आहे, तर जी मूर्ती सापडलेली आहे आणि जिला मोस्टली नर्तकीची मूर्ती म्हटलं जातं, डान्सर स्टॅच्यू असं तिला म्हटलं जातं, तर आता ती नर्तकीची आहे किंवा नाही माहित नाही, पण तरी सुद्धा तिला आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये बघितलं गेलं की ती कदाचित ती नृत्यांगना असावी. आता ते खरं काय आहे ते माहित नाही, पण तसं तिचं एक अटायर आहे म्हणजे तशी ती दिसते म्हणून तिला नृत्यांगना म्हटलं गेलं आहे. खरं काय खोटं काय माहित नाही, पण ते तिथे हा प्रकार असावा असं वाटतं. त्यानंतर खेळ व क्रीडा ज्या तुम्हाला मी दाखवल्या त्यामध्ये बुद्धिबळ होतं, सारीपाट होता, आणि शिकार, शिकारीचे दृश्य तर बरेच ठिकाणी सील्सवरच दिसतात, त्यामुळे शिकार सुद्धा ते एक एक मनोरंजनाचं साधन असावं, खेळो क्रीडेचं साधन असू शकतं. पण बुद्धिबळ आणि सारीपाट जे आहे ते तिथे निश्चितच सापडलेलं असल्या कारणाने हा खेळ तिथे खेळला जात होता हे आपण म्हणतो. त्यानंतर मातीची खेळणी आपण बघितली. बघा, टॉईज बनवणे म्हणजे खेळणी बनवणे हे एक कल्चरल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे तुम्ही घराच्या उपयोगितेसाठी जितकं भांड्यांना महत्त्व देता, जितकं इतर वस्तूंना देता, त्याच पद्धतीने या लोकांनी खेळण्याला सुद्धा तेवढं महत्त्व दिलं. म्हणजे लहान लहान खेळणी त्यांनी तिथे निर्माण केली, जी तुम्हाला मी दाखवलेली आहे की कबुतरासारखा एक प्राणी आहे आणि प्राण्याची ती आकृती आहे पूर्ण, आणि त्या आकृतीला खाली त्यांनी चाकं बांधलेली आहेत, तर ते आहेत. त्यानंतर काही प्राण्यांची पशुपक्ष्यांची मातीतली निर्माण झालेली काही छोटी छोटी खेळणी आहे. तर हे सगळं जे आहे, किंवा ते एक भिंगरी तुम्हाला मी दाखवली होती जिला लेस अशी दाखवलेली आहे, ती मातीचे पासून बनलेली ती तिथे आहे. तर इथे खेळणी सुद्धा त्यांनी आवश्यक मानली होती. टॉईज जे आहे ते तुम्हाला त्या कालखंडामध्ये सुद्धा दिसून येतात. तर असं एक सांस्कृतिक अंग जे आहे खेळण्याचं ते यामध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर या लोकांची चित्रकला जी आहे ती तुम्हाला प्रत्येक घटकावर दिसून येते. याचं सगळ्यात चांगलं आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भांडे. मातीची भांडी जी यांनी निर्माण केलेली आहे, त्या प्रत्येक मातीच्या भांड्यावर काही ना काहीतरी कलाकुसर त्यांनी चित्रकारी यांनी केलेली आहे. मग ती पांढऱ्या रंगाने केलेली असो किंवा काळ्या रंगाने केलेली असो, पण त्यांनी आकृत्या त्याच्यावर चितारलेल्या आहेत. मग त्याच्यावर वेलीचं चित्र असो किंवा ठिपके ठिपके असो किंवा चौरसाकृती त्रिकोणमिती असे कोणते तरी काहीतरी जे काही असेल ते रेषा वगैरे असतील ते त्यांनी केलेले आहे. तर तुम्ही एक लक्षात घ्या की यांना चित्रकलेचा सुद्धा एक गंध होता हे लक्षात येईल. आणि चित्रकलेचा जर गंध नसता तर मग त्यांनी या भांड्यावर चित्र काढलीच नसती ना. जर आता एखादा कुंभार आहे, हा कुंभार ज्याला फक्त एवढं सांगितलं झालं की तू मातीचं भांडं बनव, तर तो काय करतो, तो मातीचं घडं जे आहे ते बनवून ठेवतो. पण त्याच्यामध्ये जर सौंदर्य दृष्टी असेल की आपण हे मातीचं भांडं अधिक आकर्षक करावं की जेणेकरून पुढला व्यक्ती जो आहे ग्राहक जो आहे तो याच्याकडेच येईल, तर तो काय करेल, तर त्याला अधिक सुबक आकार तर देईलच, पण त्याला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तो दाखवेल कदाचित, नाही तर मग तो त्याला रंग देईल चांगला, पण अधिक आकर्षक पद्धतीने तो त्याला त्याच्यावर चित्रण सुद्धा करेल. मग तो त्याच्यावर डिझाईन काढेल, त्याच्यावर तो कुठली आकृती काढेल किंवा त्याच्यावर काहीही तो असं करेल की जेणेकरून ते आकर्षक राहील. तर अशा पद्धतीने बघा, प्रत्येक जे भांडे किमान अर्थाने सापडलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला ह्या चित्रकृती दिसून येतात. तर चित्रकलेचा अँगल जो आहे तो यांनी इथे जन्मास घातलेला होता हे आपल्याला लक्षात येतं. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर
त्यांना मूर्तिकला मूर्तिकारी तर होतीच त्यांच्यामध्ये, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी त्या स्त्री देवतेची मूर्ती घडवली, त्यानंतर जी नर्तकीची मूर्ती त्यांनी घडवली, त्यानंतर त्या साधू पुरुषाची जी मूर्ती त्यांनी घडवली आहे, किंवा सील्स त्यांनी जे छापलेले आहे चौरंगाकृती आणि त्याच्यावर जी आकृती जी आहे, त्यावरून तुम्हाला त्यांची मूर्तिकला एक उच्चा पातळीवर गेलेली दिसून येते. हा ही जी उच्च पातळी आहे, हाय फ्रिक्वेन्सी जी आहे त्यांची, ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जनरेट केलेली होती हे आपल्याला लक्षात येईल. तर हे जे विविधांगी उदाहरण मी तुम्हाला दिले, ते त्यांच्या मूर्तिकलेच्या एका परिष्कृत अवस्थेमध्ये घेऊन जाणारे तुम्हाला दिसून येतात. तर अशा पद्धतीने मूर्तिकारी करणारी सुद्धा ही संस्कृती होती. आता येऊया आपण सगळ्यात महत्त्वाच्या दृष्टिकोनावर, ते आहे लिपीचा किंवा भाषेचा आपण म्हणूया. आता या कालखंडातील लोक कुठली ना कुठली तरी भाषा 100% बोलत होते. म्हणजे जे तुम्ही आता बघितलं, म्हणजे हे सगळं जे बघितलेलं आहे सांस्कृतिक जीवनातले मुद्दे, त्याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकणार नाही की यांना भाषाच नव्हती. बिलकुल 100% त्यांची भाषा होतीच होती. तर ही भाषा जी आहे ती आपल्याला माहित नाही, कारण की तो भाषा बोलणारा व्यक्ती आपल्यासमोर नाही आहे, तो 3-4 हजार वर्षापूर्वीचा मृत्यू झालेला आहे. तर ही कोणती भाषा बोलत होते हे आपल्याला लक्षात येणार नाही, पण त्याची लिपी जी आहे ती मात्र जिवंत आहे. तर ही जी लिपी जी आहे ती मात्र चित्रांमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. आता ही जी लिपी आपल्यासमोर आहे ती आपल्याला वाचता येत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या दृष्टिकोनातून, की आता नेमकं हे भाषा बोलणारा नसल्या कारणाने आता या लिपीचा अर्थ काय घ्यावा, अर्थबोध काय आहे. तर आता तुम्ही मराठी भाषा बोलता, ठीक आहे, उदाहरण देतो तुम्हाला साधं, मराठी भाषा बोलता, पण लिहिताना जी गोष्टी तुम्ही वापरता तिला आपण लिपी म्हणतो, म्हणजे जी लिहिली जाते ती लिपी असते. तर आता ते मात्र तुम्ही देवनागरीत लिहिता. आता देवनागरी फॉन्ट आपला आहे, म्हणजे बोलतो आपण भाषा मराठी, पण ती मराठी भाषा आपण लिहितो देवनागरीमध्ये. तर ही देवनागरी फॉन्ट जी आहे ती आपल्याला माहित आहे की म्हणजे देवनागरीतून एखादी गोष्ट आपण लिहिली, एखाद्याचं नाव लिहिलं, तर ते त्या व्यक्तीचं नाव आहे हे आपण मराठीमध्ये जाणून घेतो, की त्या मराठी भाषेला आपण त्या देवनागरीवर फोकस केलेला आहे, म्हणजे देवनागरीमध्ये आपण नमूद केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे त्या सिम्बॉलचा आपल्याला लक्ष आहे. म्हणजे आता मी चित्रलिपी असा हा शब्द तुमच्या डोळ्यापुढे ठेवतो, चित्रलिपी. आता हा जो ची आहे त्यातला, त्या चीचा काय अर्थ आहे हे तुम्हाला माहित आहे, किंवा चित्र या शब्दाचा अर्थ काय होतो हे तुमच्या डोळ्यासमोर येईल आता, ठीक आहे. चित्र म्हटल्यानंतर तुम्ही मग वेगवेगळे चित्र घेऊ शकता तुमच्या डोळ्यासमोर. तुम्हाला मी असं म्हटल्यानंतर चित्र या शब्दाचा अर्थ समजून जातो हे महत्त्वाचं आहे, किंवा मूर्ती म्हटल्यानंतर त्या मूर्तीचा अर्थ काय येतो डोळ्यासमोर तुम्ही आणता. तर मग ती देवाची मूर्ती असो किंवा कोणत्या स्त्रीची मूर्ती असो पुरुषाची मूर्ती असो, मूर्ती या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे ना. तर हेच खऱ्या अर्थाने अवगत असणं हे लिपीचं काम असतं, की भाषा जन्माला आली आहे आणि त्या भाषेच्या दृष्टिकोनातून जी लिपी जन्माला आली ती आपल्याला कळवते, सांगते आपल्याला काही ना काहीतरी सिम्बॉल आपल्याला देते. तर अशा पद्धतीने आपण ती भाषा जी आहे ती पास ऑन करत असतो, लवकर समजतं आपल्याला. एखादा व्यक्ती हा मुका असेल, पण मुका आहे पण त्याला लिहिता येतं, तर मग तो लिहून दाखवतो की माझं नाव हे आहे, तर आपल्याला समजतं की हे याचं नाव आहे. पण आता हडप्पा संस्कृतीच्या लोकांचं तुम्ही काय करा मला सांगा, की भाषा तर नाही, त्यांची चित्रलिपी पण आपल्याला लक्षात येत नाही, कारण की त्या चित्रांचा अर्थ ते काय काढत असावे ते आपल्याला माहित नाही. आता सील्स जे सापडले आहेत आपल्याला, किंवा मोहनजोदाडोच्या बाहेर एक असं एक फलक सापडलेला आहे मातीचा ज्याच्यावर हे चित्र काढले आहेत, असं म्हणतात की तब्बल 64 चित्रकृती जे आहेत ते वापरत होते. म्हणजे जे अभ्यास त्यांनी एक जो अभ्यास केला यांच्या लिपीचा, तर त्यांनी 64 चित्र जे आहेत ते असे काढले, की या 64 चित्राच्या आधारे त्यांची ती लिपी होती. त्या चित्रलिपीचा नेमकं त्या त्या अक्षरांचा काय अर्थ होता हे माहित नाही. एका चित्रावर साधं साधे रोमन आकड्यासारखं काहीतरी काढलं आहे, मग एका चित्रावर म्हणजे एका त्याच पुढे जाऊन एक मासोळी काढलेली आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी छोटे 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 चित्र काढलेले आहेत. तर या चित्राचा समग्र अर्थ काय आहे किंवा त्या लिपीचा समग्र अर्थ काय आहे हे अजूनही लक्षात आलेलं नाही, आणि हे लक्षात आलं नाही म्हणून आपल्याला ते समजत नाही नेमकं तो काय म्हणतोय. म्हणजे जे तुम्हाला मी सील्स दाखवली त्या एका शिंगी असणाऱ्या प्राण्याची, तर त्या प्राण्याच्या वर काहीतरी ते आकृती काढलेली आहे. आता ते कदाचित त्याचं डिस्क्रिप्शन असावं त्या प्राण्याचं, तर हे सुद्धा आपल्याला वाचता येत नाही. तर मोठा प्रॉब्लेम हा आहे की चित्रलिपी आपल्याला ओळखता येत नाही, म्हणून हे लोक कोण आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात नाही, आणि हे लक्षात येत नसल्या कारणाने
त्यांच्याविषयी 100% हे होतच बा हे आपल्याला सांगता येत नाही. तर हाच मूळत्वे एक प्रॉब्लेम आहे या हडप्पा संस्कृतीतल्या लोकांविषयी बोलत असताना. तर हा संपूर्ण संदर्भ जो आहे चित्रलिपीचा हा खऱ्या अर्थाने आपल्या समोर जेव्हा येतो तेव्हा आपल्या समोर असे प्रश्न जे आहेत ते उभे राहतात. बऱ्याचशा जागतिक लेवलच्या अभ्यासकांनी या चित्रलिपीवर अभ्यास केलेला आहे पण अंतिम निष्कर्ष त्याचे सुद्धा त्यांना काढता आलेला नाही. कारण की त्यांनी जे सांगितलं ते आपण ऍक्सेप्ट कसं करावं, म्हणजे हेच आहे बा 100% हे कसं आपण समजावं की या चित्राचा अर्थ हाच आहे बा. तर त्याच्यावर काही एकमत झालेलं नाही आहे. होप एखादा असा एक दगड आपल्याला भेटावा ज्याला, म्हणजे जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एक रोझेटा स्टोन नावाचा स्टोन जो आहे दगड जो आहे तो सापडलेला आहे. रोझेटा हा हे गाव गावाचं नाव आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की नेपोलियनचं नाव तुम्ही ऐकलं असाल. नेपोलियनने जेव्हा इजिप्तवर आक्रमण केलं होतं, इजिप्त हा देश तुम्हाला माहित असेल पिरॅमिडचा देश म्हणून आहे, तर या देशावर आक्रमण जेव्हा केलं तर त्यातले काही भाग त्यांनी जिंकून घेतला. तर त्याच्यासोबत काही अभ्यासक होते, इतिहासकार होते, त्यांनी पिरॅमिडच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये खोदकाम केलं. तर एक त्यांना दगड सापडला मोठाच्या मोठा असा. तर त्या दगडावर नाही का 3 भाषा 3 लिपी कोरलेल्या होत्या. तर इजिप्त संस्कृती जी आहे, इजिप्शियन संस्कृती जे ममीच्या कालखंडामधली संस्कृती आहे ती चित्रलिपीच होती मुळात. म्हणजे त्याला हायग्रोलिपिक असं म्हणतात, म्हणजे जी चित्राद्वारे बोलली गेलेली भाषा आहे. तर ती चित्रलिपी अजूनपर्यंत नेपोलियनच्या आक्रमणापर्यंत वाचता आलेली नव्हती त्या कालखंडातल्या जगताला. नेपोलियनच्या आक्रमणानंतर जो हा शोध लागला त्या स्टोनचा, त्या स्टोनवर सगळ्यात नंबर 1 जी आहे ती चित्रलिपी होती. नंबर 2 त्या चित्रलिपीचा अनुवाद करणारी दुसरी लिपी होती आणि नंबर 3 त्या 2 भाषेचा अनुवाद करणारी म्हणजे ग्रीक लिपी ती तिथे होती. तर अशा पद्धतीने 1, 2, 3 लिपी जी होती ती त्याच्यावर कोरलेली होती. अर्थात त्या चित्रलिपीचा अर्थ दुसऱ्या याच्या लँग्वेजच्या लेवलमध्ये आणि त्या दुसऱ्या लँग्वेजचा तिसऱ्या लँग्वेजमध्ये होता. आणि जी तिसरी लँग्वेज जी होती ती तेव्हा जगतातल्या तत्कालीन जगतातल्या लोकांना वाचता यायची. तर यावरून लक्षात येईल की तुम्हाला ज्या पहिल्या 2 लिप्या ज्या विस्तृतीत गेल्या होत्या, ज्या वाचता येत नव्हत्या त्या वाचता आल्या. आणि अशा पद्धतीने इजिप्तचा इतिहास जो आहे तो आपल्याला तिथे आढळला. तर रोझेटा नावाच्या गावाजवळ जे आहे तो दगड सापडला म्हणून त्याला त्या स्टोनला रोझेटा स्टोन म्हणतात. तर अशाच काहीतरी रोझेटा स्टोन जर आपल्याला हडप्पामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या नव्या एखाद्या शहरामध्ये जर सापडला की ज्याच्यावर चित्रलिपी आहे, त्या चित्रलिपीच्या खाली मग त्याचा अनुवाद करणारी दुसरी लिपी आहे किंवा त्याचा अनुवाद करणारी तिसरी लिपी आहे, तर असा जर दगड तो आपल्याला सापडला तर हे जगातला सगळ्यात महत्वाचा शोध समजला जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच मग आपल्याला या लिपीतल्या गोष्टीचा अर्थ होईल आणि या संस्कृतीविषयी 100% आपण सांगू शकतो की अशा अशा पद्धतीने हे लोक होते आणि अशा अशा पद्धतीचे ते त्यांचा समाज होता. तर हे सगळं वाचता येईल आपल्याला. पण त्या दगडाची किंवा त्या गोष्टीची सगळ्यांना वाटच पाहावं लागेल की केव्हा हे सगळं होईल. कारण की हे लोक गेले कुठं हे माहित नाही. आणि यांची चित्रलिपी जी आहे ती सांकेतिक भाषा जी आहे तो बोलणारा वर्ग कुठेही या जगामध्ये आता नाही. म्हणजे भारतीय भाषा भरपूर आहेत, खूप भारतीय भाषा आपल्या इथे आहे. त्या भारतीय भाषेमध्ये याच्यासारखे संकेतांक असणारे कोणतीही भाषा नाही. तर कुठे कुठे सापडले आहेत 1-2 पण ते काही लक्षात येण्यासारखं नाही. तर इतक्या वर्षापूर्वीची भाषा वाचणे किंवा त्याचा अर्थ लागणे खूप कठीण गोष्ट आहे. शोध चालू आहे पण त्याचे काही निष्कर्ष नाही. तर होप की तुमच्यामधला एखादा जर इतिहासाचा अभ्यासक झाला, मी तर काही यशस्वी होणार झालो नाही झालो, पण तुमच्यापैकी जर निघालं तर त्यांनी याच्यावर काम करावं आणि ही लिपी जी आहे ती शोधण्याचं सुद्धा एक कर्तव्य जर बजावलं तर एक महान शोध राहील. तर अशा पद्धतीने हडप्पा संस्कृती अशी त्यातले सांस्कृतिक घटक जे आहेत ते निर्माण झाले होते ते तुमच्यासमोर मी आज ठेवले. याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये अन्य काही घटक जे आहेत जे आपल्याला घ्यायची आहेत ते आपण घेऊया. तात्पुरता आज इथेच थांबूया आपण. आज आपले 3 मुद्दे झाले, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक. या 3 मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये. तर हे जे तुम्हाला पॉईंट्स मी लिहून दिले ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन केले असाल तर ठीक, नसल्यास तरी काही प्रॉब्लेम नाही, मी रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवणार टाकतोच आहे. तर ते तुम्ही त्याचा मात्र अभ्यास नक्की करा. तर इथे मी थांबतो. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानतो की तुम्ही सेकंड सेशनला सुद्धा चांगल्या पद्धतीने हजेरी लावली. आपण पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.